चावी मारली का काय काय घड्याला चावी मारून हातात घड्याळ घातलं याचा अर्थ काय आणि तो प्रश्न मी नंतर घेतो पण पहिले तुम्ही बोलायला विचारायचं त्यांना विचारायचं एक मिनिट मला रेडी होऊ दे साहेब आज ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादीच्या मंडळींबरोबरती आज भाजपचे आमदार शिवेंद्रराजे होते शिवेंद्रराजांचं वाढतं राष्ट्रवादीशी जवळीक जी जवळीक आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आज जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वांना निमंत्रण होतं कारण हा शासकीय कार्यक्रम होता त्यामध्ये ते स्थानिक आमदार म्हणून ते उपस्थित राहिले त्याचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही असं माझं मत आहे आणि त्यांची जवळीक वाढली म्हणजे विकासाचं काम करताना पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना पूर्णपणाने ते विकासाच्या कामाच्या संदर्भातून पक्ष जे आता ते पक्ष बदलला तरी इतके दिवसाचे त्यांचे संबंध लक्षात घेता ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळीक येत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय नाही नवग नुसतं जवळ येणं म्हणण्यापेक्षा नवग मालिकांनी स्पष्ट सांगितलं शिवेंद्रराजांसह अनेक आमदार येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये लवकरच प्रवेश करणार आहे आता या बाबतीमध्ये तुम्ही शिवेंद्रराजांशी त्या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं होईल नवाब मलिकांनी उत्तर दिलं असं तर अशा अनेक नेते मंडळी जे आहेत की सरकार आता परत भाजपचं येईल अशा प्रकारची अपेक्षा करून होते परंतु भाजपचं सरकार येणार नाही असे चित्र दिसल्यानंतर अनेक मंडळी पक्ष बदलण्याच्या मानसिकतेत आहे त्यात त्यांना काय माहिती असेल मला माहीत नाही परंतु अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कानावर अजून कुठल्या प्रकारची अशी गोष्ट आलेली नाही साहेब महाविकास आघाडीचं सातारा नगरपालिकेच्या पॅनलबद्दलची तयारी आपली कुठपर्यंत आलेली आहे अजून वेळ आहे त्या निवडणुकीला पण मी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला उतरणार नगरपालिकेच्या निवडणुकीला उतरणार आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी करण्यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये मग शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रकारची युती करून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार भाजपचं तिसरं पॅनल होणार आहे आणि भविष्यात शिवेंद्रजी जर राष्ट्रवादीमध्ये आले तर तुमची ताकद वाढेल असं वाटतं आपल्याला मी आज तरच्या गोष्टीवर सांगणं योग्य ठरणार नाही ज्यावेळेला परिस्थिती ती असेल त्यावेळेला तसा निर्णय घेतला जाईल परंतु आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिकेला उतरायचा या प्रकारची मानसिकता ही आहे बरेच लोक या संदर्भामध्ये मागणी करत आहेत आणि आमच्या संपर्कात आहेत कार्यकर्ते पण संपर्कात आहेत आम्ही पर्याय देण्याचा प्रयत्न 100% करतो दोन्ही राजेंच्या गटातली जी नगरसेवक आहेत जी नाराज नगरसेवक आहेत ती काय आपल्या संपर्कात आहेत नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लागली तोपर्यंत अनेक नगरसेवक संपर्कात नव्हते पण निवडणुकीचा लागल्याबरोबर अनेक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते झालेले आहेत त्यावेळची परिस्थिती बघून तेथे नगरसेवक निवडणुकीचा निकाल घेतील किंवा तिथले नेते निकाल घेतील परंतु आम्ही निवडणुकीला उतरायचा ह्या भूमिका निश्चितपणाने आम्ही घेतली आहे साहेब 100 कोटीच्या बाबतीत आपण प्रवीण दरेकरांना एक आवाहन केलं होतं त्या बाबतीत पुढं काय झालं नाही मला तर अजून काय आलेलं नाही किंवा परंतु मी जे सांगितलं ती सत्य परिस्थिती सांगितली पत्रकारांशी चर्चा करताना जी औपचारिकतेमध्ये चर्चा निघाली ती प्रसिद्ध झाली प्रसिद्ध झाल्यानंतर मला खरं कुठं सांगण्याचं विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं वस्तुस्थिती आहे जर त्यांची इच्छा असेल मी नावासकट जाहीर करेन कोणी दिली काय दिली आणि कशा पद्धतीने चर्चा झाली मी सगळ्यांची नावं सांगायची माझी तयारी शशिकांत शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी ऑफर येत असेल तर मधल्या ज्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जे राष्ट्रवादीतली काँग्रेसमधली जी मंडळी आहेत ती भाजपमध्ये गेली म्हणजे त्यांनाच अशा पद्धतीची ऑफर दिली गेली माझं आजही म्हणणं आहे केंद्र असो राज्य सरकार असो आपण जर राजकारणातली रणनीती बघितली तर सत्तेचा वापर अमाप करून किंवा अधिकाराचा वापर करून कोणाला प्रेशर टॅक्टिसवर कोणाला पैशाच्या जोरावर फोडण्याचा प्रयत्न करणं हाच भाजपचा अजेंडा आहे आपण जर बघितलं काही राज्यातली सरकार पडली गेली त्या सरकारमध्ये अनेक आमदारांना ज्या आकडे आमच्या कानावर येत आहेत ते बघितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची आकडेवारीने पुढापुढे होत असेल तर हे लोकशाहीचा परत सरळ सरळ खून आहे आणि अशा पद्धतीचा प्रयत्न सगळीकडे वापरला जातो तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा वापरला गेलेला आहे भाजपमध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी किती आमदार त्यांच्या पक्षाचे स्वतःचे आहेत कोण शिवसेनेतून आहे कोण राष्ट्रवादीतून आहे कोण काँग्रेसमधून आहे काही गेले ते मनाने गेले काही गेले ते उद्या आपल्याला सरकार त्यांचं येईल त्यावेळेला आपल्याला संधी भेटेल अशा अपेक्षेने गेले पण काही लोकांना दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशीच्या फेऱ्याच्या दबाव टाकून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे म्हणून हा सत्तेचा उपयोग गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून पाहिला नाही पण प्रथमतः पाण्याचा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे मी बोलतो त्या गोष्टीची काही अंशाने पुष्टी निश्चितपणाने आहे सत्यता आहे याची गोष्ट आपल्याला नाकारता येणार आता ईडीची नोटीस आहे विश्वजित कदमांच्या ज्या
सौभाग्यवती त्यांना आलेले आहेत, म्हणजे जे अविनाश भोसले यांच्या असं आहे की ईडीचा ईडीचा वापर जो होतो तो ईडीचा वापराचा निकष हा एकदा जनतेला कळणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. शेवटी ईडीची चौकशी कुठल्या बेसवर किती कोटीच्या किती याच्यावर निकषावर असावी याचा पण एक तत्व असायला पाहिजे. आता ईडी ज्या पद्धतीने चौकशी करते की ह्याचं ट्रॅक ट्रान्झॅक्शन किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये संशय आला तर त्याच्याशी संबंधित कोण असतील त्या सगळ्यांची चौकशी करायची त्याप्रमाणे त्यांचा अधिकार आहे, त्यामध्ये आम्ही काही हस्तक्षेप करत नाही. परंतु त्यामुळे संशयाला बळ येतं आहे एवढं ईडीकडून क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने आजपर्यंत ईडीकडून अशा प्रकारचा कुठलाही खुलासा झाला नाही. परत चौकशी झाल्यानंतर परत काय झालं याचंसुद्धा स्पष्टीकरण जनतेला होत नाही, त्यामुळे संशयाची सोयी उभी राहते एवढंच माझं म्हणणं आहे. कारण का तुम्ही एवढा मोठा आरोप केला तर तुमच्या मागेही ईडी लागू शकते अशी चर्चा आहे म्हटलं जातं. नाही नाही मला तर त्याच्या शंभर कोटीचा आरोप केला. मी शंभर कोटीचा आरोप केला म्हणजे मला शंभर कोटी मिळाले नाही. शंभर कोटीचा आरोप असा केला की तुम्ही निवडणूक येऊ शकाल तर तुमच्या निवडणुकीला खर्च करण्याच्या संदर्भात निवडून आणण्यासाठी आम्ही खर्च करू असं बोललेले. जास्त काळ विरोधी पक्षामध्ये मी राहणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी काल वक्त केलं. असं आहे, त्यांनी अनेक वर्षापासून ती अपेक्षा केली. मला आजही भाजपच्या कार्यप्रणालीवर माझा आजही आक्षेप आहे, संशय आहे. कसं आहे की सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा वापर करणे, आता पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघा, आसाममध्ये बघा, अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने विरोधक संपवण्याच्या संदर्भातल्या रणनीती उपचलल्या जातात ते बघितल्यानंतर आश्चर्य वाटत नाही की कुठल्याही थराला जाऊन गेलेली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु महाराष्ट्र याला अपवाद असेल. आज पवारसाहेब आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, बाळासाहेबजी थोरात आहेत, हे सगळी मंडळी एका विचाराने, साहेबांची कल्पकता आहे की एका विचाराने सरकार चालवत आहेत आणि सगळ्यांचा शत्रू भाजप असल्यामुळे तशा पद्धतीने निर्णय होणार नाही अशी मला 100% खात्री आहे. साहेब, ग्रँड सेपरेटच्या उद्घाटनादरम्यान रामराजेंनी शिवेंद्रराजेंचं कौतुक केलं, एक इशाराच आहे का राष्ट्रवादीमध्ये परत येतील असं? नाही, शेवटी त्यांनी काय म्हणाले ते त्यांना विचारा. परंतु माझं म्हणणं असं आहे की मला जे कळतं की आले तर स्वागत आहे, पण नाही आले तर पक्ष वाढवण्याची जबाबदारी म्हणून मला 100% काम करावं लागणार आहे. आम्ही त्याप्रमाणे पक्ष वाढवण्यासाठी जे करावं लागेल त्याप्रमाणे सगळ्याने काम करणार. असं तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? नाही, मला काही याची कल्पना नाही, अजिबात कल्पना नाही. म्हणजे कल्पना असते तर मी स्पष्ट बोललो असतो, पण कल्पना तशी काही नाही. आता त्यांनी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पण कौतुक केलं ना काल याच्यामध्ये की मराठा आरक्षण देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी सांगितलं की मराठा आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला. याचा अर्थ असा झाला का की ते परत राष्ट्रवादीच्या विरोधात आहे? असा आहे तो विषय. खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रेट सेपरेटरचं उद्घाटन झालेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? म्हणजे मला कळलं नाही, उदयनराजेंची संकल्पना आहे असं बरेच चर्चा आहे. माहिती मी तिथला लोकप्रतिनिधी असं मी सांगितलं असं, सातारा शहराला आवश्यक असलेलं जे काम होतं ते करण्याचा प्रयत्न झाला. आता त्यावेळेला मग श्रीरामराजेंनी उदाहरण देताना सांगितलं, बाळासाहेब पाटील बोलताना बोलले की भुजबळसाहेबांच्या कालावधीमध्ये हा प्रस्ताव तयार झाला होता. मग आम्ही म्हणायचं का आता राष्ट्रवादीचा ती संकल्पना होती आपण सांगू शकत नाही, कारण मला त्याची माहिती नाही. परंतु जे असेल त्यांनी केलं असेल तर त्यांना निश्चितपणाने त्या त्या बाबतीमध्ये त्यांनी जाहीर केलं असेल तर त्यांचं त्यांना माहिती आहे.